नमस्कार मित्रांनो, आजच आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपला लॉकडाऊनचा पिरियड 30 एप्रिलपर्यंत वाढवलेला आहे आणि आत्ता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेला प्रबोधनाची गरज आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की जर आपण घरामध्ये बसलो नाही तर या राक्षसरूपी आजारापासून आपल्याला वाचवणं खूप कठीण होणार आहे. अगदी याच आशयाची कविवर्य उत्तम सदाकाळ सर यांची अतिशय सुंदर अशी कविता आहे, चला कोरोना घालूया. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आवाहन केलेलं आहे की मित्रांनो, जर तुम्हाला कोरोनासारख्या या आजारापासून वाचायचं असेल तर कृपया घरामध्ये बसा. अतिशय सुंदर कविता मी बोलतोय. तो कोरोना व्हायरस बाहेर बसलाय टपून, चला कोरोना घालवूया बंद घरात बसून, चला कोरोना घालवूया बंद घरात बसून. या मोकाट शत्रूचा धोका बाहेर लपलेला, बाहेर जाणाऱ्यांचा तो घास घेण्यास टपलेला. नाही बाहेर पडायचे सांगे शासन निक्षून, चला कोरोना घालवूया बंद घरात बसून, चला कोरोना घालवूया बंद घरात बसून. लावा हाता सॅनिटर किंवा वापरा साबण, लावा हाता सॅनिटर किंवा वापरा साबण, करा हाताची स्वच्छता ठेवा मनात जाणीव, करा हाताची स्वच्छता ठेवा मनात जाणीव. नका चेहऱ्याला लावू हात आपला चुकून, नका चेहऱ्याला लावू हात आपला चुकून, चला कोरोना घालूया बंद दारात बसून, चला कोरोना घालूया बंद दारात बसून. खोकताना शिंकताना हाती रुमाल घेऊया, खोकताना शिंकताना हाती रुमाल घेऊया. नको संसर्ग कुणाला मास्क तोंडाला बांधूया, नको संसर्ग कुणाला मास्क तोंडाला बांधूया. आता गर्दी टाळूया, आता गर्दी टाळूया, थोडे अंतर ठेवून, चला कोरोना घालवूया बंद घरात बसून, चला कोरोना घालवूया बंद घरात बसून. ताप सर्दी खोकला जाणवू लागता कोणाला, फोन लगेच करूया आपल्या आरोग्य केंद्राला. नका आजार लपवू, नका आजार लपवू, नका आजार लपवू, नका जाऊ घाबरून, चला कोरोना घालूया बंद घरात बसून, चला कोरोना घालूया बंद घरात बसून. सूचना पाळा शासनाच्या नका हेळ सांड करू, लॉकडाऊनचे नियम सारे मिळून या पाळू, लॉकडाऊनचे नियम सारे मिळून या पाळू. घेऊ स्वतःची काळजी, घेऊ स्वतःची काळजी, घेऊ स्वतःची काळजी, देश सेवा मानून, चला कोरोना घालूया बंद घरात बसून, चला कोरोना घालवूया बंद घरात बसून, बंद घरात बसून, बंद घरात बसून. कविवर्य उत्तम सदाकाळ यांनी अतिशय सुंदर अशा त्यांच्या शब्दामध्ये समस्त महाराष्ट्राच्या जनतेला
आवाहन केलेलं आहे की बाबांनो, आपल्या कुटुंबाला, आपल्या राज्याला, आपल्या देशाला जर वाचवायचं असेल तर सरकारने घालून दिलेले नियम हे पाळा, आणि या कोरोनाला जर घालवायचं असेल तर कृपया आपल्या घरामध्येच थांबा, घरी राहा, सुरक्षित राहा. या कवितेचे कवी श्री उत्तम सदाकाळ सर यांना शतशः खूप खूप धन्यवाद. नमस्कार.